जर तुला आनंदी जीवन जगायचं असेल, तुला जर तुझ्या कुटुंबाला आणि तुझ्या समाजाला तुझ्या गावाला तुझ्या देशाला आनंदी करायचं असेल माते, तर अगोदर तुला व्यक्त होता आलं पाहिजे। कारण जो व्यक्त होतो तोच मुक्त होतो, आणि जो मुक्त होतो तोच आनंदी जीवन जगू शकतो। ब्रह्मांडाचा आणि निसर्गाचा नियम आहे, आतली घुसमट बाहेर आली पाहिजे। जोपर्यंत आतल्या घुसमटीला तू रस्ता करून देणार नाहीस लक्षात घे, तोपर्यंत आनंदी जीवन तुला जगता येणार नाही। आणि या निसर्गाचा नियम आहे, साधू संतांचा नियम आहे, विज्ञानाचा नियम आहे, जे आपल्याकडे असतं तेच आपण देऊ शकतो, जे माझ्याजवळ आहे तेच आपण देऊ शकतो। जर तुझ्याजवळ आनंद नसेल तर माते तू तुझ्या कुटुंबाला कधीच आनंद देऊ शकणार नाही। आजपर्यंत आम्ही सगळ्यांच्या वरती प्रेम केलं, घरातल्या कुत्र्या मांजरांच्या वरती प्रेम केलं, पण माते स्वतःवरती प्रेम करायचं राहून गेलं, स्वतःवरती प्रेम करायचं राहून गेलं, या जन्मावरती प्रेम करायचं राहून गेलं। म्हणून म्हणतोय आजपासून व्यक्त व्हायला शिक, आजपासून मुक्त व्हायला शिक, आपल्या दबलेल्या भावनांना रस्ता करून द्यायला शिक, आणि मन मोकळं करायला शिक। मन मोकळं अगदी मोकळं करायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं। तुमचं दुःख खरं आहे कळतं मला, तुमचं दुःख खरं आहे कळतं मला, ही शपथ घेऊन सांगतो तुमच्या इतकंच छळतं मला। तुमचं दुःख खरं आहे कळतं मला, ही शपथ घेऊन सांगतो तुमच्या इतकंच छळतं मला, पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदण होऊन अंगण बाहेर पसरायचं। अरे सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं। अरे पुढचा अंतर तर एवढा सुंदर आहे मातानो, ए ए प्रत्येकाच्या आयुष्यात काय केवळ काटेरी डंक आहेत, ए ऐका आमच्या आयुष्यात आलेलं दुःखच फक्त आम्ही पाहतो, ए दुःखांचा डोंगर पाहतो, पण त्या दुःखांच्या डोंगरावरती एखादं सुखाचं रोपटं उगवून आलेलं असतं ते मात्र आम्हाला दिसत नाही, लक्षात घ्या। ए आणि म्हणून पुढचा अंतर काय आहे, ए प्रत्येकाच्या आयुष्यात काय केवळ काटेरी डंक आहेत, अरे डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुल पाखरा सारखे पंख आहेत। अरे हिरव्या रानात या पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं माते। आणि म्हणून या क्षणाला आज तुझा भाव आलाय ना, या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुझा भाव आलेला आहे सांगली जिल्ह्यातून इथपर्यंत आलेला आहे। अरे अनिल भाऊंचा प्रत्येक शब्द म्हणजे प्रमाण आहे माझ्यासाठी, आलो मातानो का, कारण माझ्या मातेला हसवायचंय, माझ्या मातेची घुसमट बाजूला करायची आहे। कारण मगाशीच मी तुला सांगितलं, हे मगाशीच मी तुला सांगितलं, एक जवानांची पत्नी जवानाबद्दल बोलत होती, त्यावेळेला अंगातलं रक्त उसळत होतं। कारण का, आज तुम्ही इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता, आज तुम्ही इथं दसरा करता, आज तुम्ही इथं दिवाळी करता, का कशामुळं, तर त्या सीमेवरती तो जवान उभा आहे लक्षात घ्या। हे चार भिंतीचा संसार नाही तर या देशाचा संसार करण्यासाठी, या देशाचा संसार सांभाळण्यासाठी तो तिथं उभा आहे। अरे कारगिलचं युद्ध सुरू झालं माते, कारगिलचं युद्ध सुरू झालं आणि सुट्टीला आले एक जवान पुन्हा युद्धभूमीकडे जाऊ लागला, आईची हाक कानावरती आली, बेटे घर जरूर वापस आना बेटे, मैं तेरा इंतजार कर रही हूं बेटे, घर जरूर वापस आना। त्यावेळेला ते पोरग पाठीमाग वळून आपल्या आईकडे बघत, आईच्या खांद्यावरती हात ठेवत, आईला कडकडून मिठी मारत, आणि ते पोरग आपल्या आईला म्हणत, मा जरूर वापस आऊंगा, एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा, या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा मां, घर जरूर वापस आऊंगा। मातानो त्या एका जवानाला ताकद देणारी कोण आहे, तर ती तू आहेस लक्षात घे। ए वाघा सारखी डरकाळी फोडणारा तो माझा सैनिक, ए कोण आहे, तर ती तू आहेस लक्षात घे। त्याच्या अंतरंगामधली शक्ती तू आहेस लक्षात घे। ए मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या, मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी घर नामावर लेकर पयाम आया तो क्या, कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है, सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। राम प्रसाद बिस्मिल ज्यावेळेला फासाच्या तख्तावरती जात होता, त्यावेळेला राम प्रसाद बिस्मिल यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, त्यावेळेला वाघिणी सारखी उभी असलेली आई म्हणते, राम
तेरे आंखों में आंसू क्यों राम, एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है और इस देश के लिए तू फांसी के तख्त पर लटकने वाला है। तेरे आंखों में आंसू नहीं होने चाहिए। त्यागते पोरगमंतर माँ, ये खुशी के आंसू है क्योंकि अगला जन्म मुझे तेरे ही कोख से लेना है और इन अंग्रेजों के खिलाफ वापस मुझे लड़ाई करनी है। ही ती आई है, लक्षात घ्या, ही ती आदिशक्ति है। म्हणून पहिला शब्द मी वापरला होता, कोण आहेस तो? शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षण विजय वर्धिने विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुल कन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ति राष्ट्रमाता जिजाऊ आहेस तू। ए तू कोण आहेस मी तुला सांगतो, ए वीर शिवाजी की गाता है उसको याद जुबानी थे, बूंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी। कि झांसी वाली राणी तो इस लक्षात घे, ए ए 150 वर्षापूर्वी 150-250 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडणं आहा हा समाजाला मान्य नव्हतं, अनेक बंधनं होती, अनेक बंधनं तुझ्यावरती होती। त्यावेळेला एक माता हातामध्ये पिशवी घेऊन घराच्या बाहेर पडायची बघ, हे त्यावेळेला एक माता हातामध्ये पिशवी घेऊन घराच्या बाहेर पडायची। पिशवीमध्ये काय होतं? तर पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं, एवढीच तिची संपत्ती होती। पुण्यातून आपल्या घराच्या बाहेर पडायची आणि रस्त्यावरून चालायची, समाजाला मान्य नव्हतं। एका स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं समाजाला मान्य नव्हतं आणि म्हणून समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता। हे समाज अंगावरती शेण फेकत होता, चिखल फेकत होता, दगड मारत होता, सगळं काही सहन केलं। अगं ए तिचं शरीर रक्ताळलं, त्याचबरोबर तिचं मन सुद्धा रक्ताळलेलं होतं। पण त्या अवस्थेत ती एका वाड्यामध्ये जायची, हे एका वाड्यामध्ये जायची, अंगावरचं शेणानं माखलेलं लुगडं बदलायची, पिशवीतलं लुगडं आपल्या अंगावरती चढवायची आणि समोर बसलेल्या लेखींना ती शिकवायची। हे त्या काळामध्ये एक सावित्री आई घराच्या बाहेर पडली, म्हणून आज या देशामध्ये हजारो लाखो सावित्री आई तयार झाल्या। लक्षात घे, कोणामुळे आज आम्ही शिकलो? कोणामुळे शिकलो? त्या माझ्या माईमुळे शिकलो। आज आम्ही कोणामुळे दरकाळी फोडतोय? तर त्या माझ्या आईमुळे दरकाळी फोडतोय। 9 महिने 9 दिवस तिनं उदरामध्ये मला ठेवलं आणि संस्कार केले, संघर्ष तिनं आमच्या उदरामध्ये आमच्या काळजामध्ये रक्ताच्या थेंबामध्ये पेरला। ती माता तू आहेस, लक्षात घे, ती आदिशक्ती तू आहेस। म्हणून सांगतोय, घरी जेव्हा आम्ही येतो ना माताना, तेव्हा आईचा चेहरा जर हसत असेल, पत्नीचा चेहरा जर हसरा असेल, तर जगातला श्रीमंत व्यक्ती तो असतो। लक्षात घे, घरात आल्या आल्या माझी आई हसते, घरात आल्या आल्या माझी पत्नी हसते, तणावमुक्त आनंदी जीवन। आणि म्हणून सांगतोय माताना एक एक गोष्ट जी माझ्या काळजात आहे, जी मी सांगायला आलोय। मगाशी अनिलजी बोलून गेले, हे राजकारणाचा माणूस आहे, प्रहारचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे, पण एक राजकारणी म्हणून मी इथं आलो नाही, तो एक समाजकारणी सुद्धा आहे, त्यासाठी आलो। सर काय करायचंय? काय नाही सर, थोड्याशा माता खचलेल्या आहेत त्यांच्या अंतरंगाला आग लावायचे, थोड्याशा माता हसत नाही आहेत त्यांना खळखळून हसवायचंय, बस एवढ्यासाठीच तुम्हाला यायचंय। मातानं पळतो, महाराष्ट्रभर पळतो, कारण का? हे एक आई हसली ना अखंड घर हसतं, आणि अखंड घर हसलं तर अखंड गाव हसतं आणि देश घडतो। लक्षात घ्या, म्हणून तुमच्यासाठी मी इथं आलोय। माते एक काळजाची आग तुला सांगतो बघ, 2 मिनिटांमध्ये सांगतो, जास्त वेळ मी तुझा घेत नाही। हे माते आईला आई पण कधी येतं बघ, हे माते तू कोण आहेस? हे आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत? एका मिनिटामध्ये मी तुला सांगतो। ए कधी येत? पोटाला पोर आल्यानंतर आईला आई पण येत का? पोटाला पोर आल्यानंतर आईला आई पण येत का? आणि पोटाला पोर आल्यानंतर बापाला बाप पण येत का? नाही मातानो, नाही। समज आहे आमचा, गैरसमज आहे आमचा। ए पोटाला पोर आल्यानंतर आईला आई पण येत नाही, पोटाला पोर आल्यानंतर बापाला बाप पण येत नाही। कारण का? सिद्ध करून दाखवतो, मी तुला सिद्ध करून दाखवतो। आमच्या शिक्षणातून आम्ही अनेक डॉक्टर तयार केले माते, लक्षात घे। आज मुलांना काय गरज आहे? आज कुटुंबांना काय गरज आहे? आज तुझी खऱ्या अर्थानं आहे तू सक्षम होणं का गरजेचं आहे? कशासाठी? आतली घुसमट बाहेर काढणं का गरजेचं आहे? हे तुझं अस्तित्व सिद्ध करणं आज काळाची गरज आहे का? कशासाठी? मी सांगतो ना, ऐक, मी सांगतो तुला। हे बघ मी काय सांगतोय माते, हे तुझी घुसमट आहे ना, ती बाहेर आली पाहिजे, बाहेर आली पाहिजे, बाहेर आली पाहिजे। कारण का? आमच्या शिक्षणातून आम्ही डॉक्टर घडवले, आमच्या शिक्षणातून आम्ही अनेक इंजिनियर घडवले, अनेक वकील घडवले, अनेक व्यावसायिक घडवले। हे पैशाचा महापूर घरी येतो,
तरी सुद्धा आज आमची या मातीमध्ये आमची लेक सुरक्षित नाही लक्षात घे, तिला सातच्या आतच परत यावं लागतं। आज ही तिच्या देहाचे 30-30 तुकडे केले जातात आणि कुत्र्या मांजरांना टाकले जातात। डॉक्टर तयार झाले, इंजिनियर तयार झाले, वकील तयार झाले, मोठमोठे व्यावसायिक तयार झाले, राजकारणी तयार झाले, तरी सुद्धा आज माझी माता या छत्रपतींच्या मातीमध्ये सुरक्षित नाही। कारण का तुला माहित आहे का, आम्ही सगळे तयार केले पण एक माणूस तयार करायचा राहून गेलाय लक्षात घे। आमच्याकडून माणूस तयार करायचा राहून गेलाय। म्हणून सांगतो, शिक्षणाचं ध्येय काय पाहिजे माते माहित आहे का? ए तुझ्या अंतरंगाला आज काळ झाला, आग लावतो माते। डॉक्टर पोरग नक्की तयार कर, इंजिनियर नक्की तयार कर, कर वकील तयार कर, पण अगोदर पोरग एक चारित्र्यवान माणूस तयार झालं पाहिजे। आणि म्हणून सांगतोय महाराष्ट्राला, अखंड महाराष्ट्राला, आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं। ए आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत, लक्षात घ्या मातानो। पोटाला पोर आल्यानंतर आईला आई पण येत नाही आणि पोटाला पोर आल्यानंतर बापाला बाप पण येत नाही। पोटाला आलेलं पोर जेव्हा खऱ्या अर्थानं माणूस घडत तेव्हा आईला आई पण येत आणि बापाला बाप पण येत। आज आज काळाची गरज आहे, हे काळाची गरज आहे। आज आलोय हसवणार का तुम्हाला? नक्की हसवणार, पण हसवत असताना तुमच्या काळजामध्ये आग पेरून जाणार आहे, आग पेरून जाणार आहे। 4 वर्षाचा पोरग माते आई कथा, 4 वर्षाचा पोरग मातीमध्ये खेळत होता। तिने सांज झालेली होती, ए हीच ती वेळ होती, तिने सांज झालेली होती आणि ती आई उंबरट्यावरती उभी होती। बघ, ती आई उंबरट्यावरती उभी होती आणि लेकरू मातीमध्ये खेळत होत। ए लेकरू आपल्या आईकडे बघायचं आणि मातीमध्ये खेळायचं, कारण लेकराच्या पाठीशी आई उभी असली ना सगळं जग त्याला मुठीमध्ये वाटत असतं। बघ त्या लेकराला, माझी आई माझ्या पाठीशी उभी आहे, आहा, हे लेकराला सगळं जग मुठीमध्ये वाटत असतं। आणि ते लेकरू खेळत होत, मुठभर माती उचलायचं, वरती फेकायचं, मातीमध्ये भिजायचं, जमिनीवरती लोळायचं आणि ती माता बघत होती। 4 वर्षाचा पोरग मातीमध्ये खेळतय, 4 वर्षाचा पोरग मातीमध्ये खेळतय। हे त्या आईचे डोळे भरून आले आणि आईनं त्या उंबरट्यावरून एक लेकराला आपल्या हाक मारली, बाळा। आणि बाळा हा शब्द लेकराच्या कानापर्यंत गेला आणि लेकरू झप विजेसारखं आईकडे बघू लागले, पळत पळत आले। कारण का, मी तुम्हाला सांगतो, अध्यात्म सांगतो, आईचा शब्द कानापर्यंत नाही तर आईचा शब्द डायरेक्ट थेट काळजापर्यंत पोचत असतो, लक्षात घ्या। म्हणून संस्कार आईच करू शकते, आईशिवाय पर्याय नाही। पोरानं आईकडे बघितलं, पोरानं आईकडे बघितलं, पोरग पळत पळत आलं, आई जवळ आलं आणि आईच्या डोळ्यातले अश्रू भगवान ते लेकरू म्हणतो, आई आई काही चूक झाली का? आई तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का? आई तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का? त्यावेळेला ती माऊली म्हणते आपल्या लेकराला, 4 वर्षाच्या बाळा तुला नाही कळायचं, एक आईचे हे अश्रू आहेत, आनंदाचे अश्रू आहेत बाळा। 9 महिने 9 दिवस पोटामध्ये जे पेरलं, संघर्ष झाला शिकवला, संस्कार झाला शिकवले, अगदी तसंच उगवून आले म्हणून डोळ्यामध्ये पाणी आले। त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईला म्हणत, आई का बोलवलंस, काही काम होतं का? तर माऊली म्हणते, जा बाळा जा, मला देवपूजेला बसायचंय बाळा, मला देवपूजेला बसायचंय, जा आपल्या बागेमधली थोडीशी फुलं घेऊन ये रे, आपल्या बागेमधली थोडीशी फुलं घेऊन ये। पोरानं आईकडे बघितलं, पोरग पळत पळत बागेमध्ये गेलं, पोरग पळत पळत बागेमध्ये गेलं, बागेतली चांगली चांगली फुलं तोडत होत, बागेतली चांगली चांगली फुलं तोडत होत, ओंजळ भरत होत, आईकडे बघत होत, आई लेकराकडे बघत होती। ए पोरानं ओंजळ भरली चांगल्या फुलांची, उमललेल्या फुलांची ओंजळ भरली आणि पोरग पळत पळत मातेजवळ आलं आणि आपल्या आईला म्हणत, आई तुला देवपूजेला बसायचं होतं ना, ही घे ग फुलं, ही घे ग फुलं। त्यावेळेला त्या माऊलीचा ऊर भरून आला, डोळ्यातले अश्रूंनी आपली जागा सोडली, गळ 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 गालावरून अश्रू टप 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 जमिनीवरती कोसळू लागले आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा, ए बाळा, तुझ्या हातानं देवघरामध्ये ठेव रे फुलं, जा तुझ्या हातानं देवघरामध्ये ही फुलं ठेव, आईची आज्ञा होती। ए त्या लेकरानं एकदा फुलांच्याकडे बघितलं, एकदा आपल्या आईकडे बघितलं आणि एकदा आपल्या पायाकडे बघितलं आणि ते लेकरू आपल्या आईला म्हणत, आई आई बागेमध्ये गेलो होतो, फुलं तोडत होतो, पायाला घाण लागले आई, पायाची घाण घेऊन, ए पायाची घाण घेऊन कसा जाऊ देवघरामध्ये, कसा जाऊ देवघरामध्ये, आई पायाची घाण स्वच्छ करायला काहीतरी अंतर आई, पायाची घाण स्वच्छ करायला काहीतरी अंतर आई। माऊलीचा ऊर भरून आला, माऊली लेकराजवळ गेली, गालावरून हात फिरवले आणि ती माऊली म्हणते, कशी बाळा,
कशाला रे काहीतरी अंतर, माझा पदर अंतर तेना रे माझ्या लेकरा। माऊलीनं पदर काढला आणि आपल्या लेकरा समोर अंतरला। ए माऊलीनं पदर काढला आणि आपल्या लेकरा समोर अंतरला। चार वर्षाच्या पोरांना टन करून पदरावरती उडी मारली, पदराला पाय स्वच्छ केले आणि पोरगं देवघरामध्ये गेलं। तशी माऊली लेकराच्या पाठीमागून देवघरामध्ये पळत गेली आणि लेकराला कडकडून मिठी मारत म्हणते, काय बघा ए लेकरा, पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणालास आणि मी माझा पदर अंतरला। त्या पदराला तुझा पाय स्वच्छ करून तू देवघरामध्ये आलास। पण बाळा, मोठेपणी जर कधी तुझ्या मनाला घाण लागली तर मनाची घाण स्वच्छ करायला मी तुझ्या समोर संस्कारांचा पदर अंतरलेला आहे आणि त्या संस्काराच्या पदराला तुझं मन स्वच्छ केल्याशिवाय एक पाऊली पुढे टाकू नकोस। आणि तेच पोरग मोठेपणी साने गुरुजी घडलं लक्षात घ्या। आणि तीच ती श्यामची आई होती। मातानो ए पोरांना सगळं काय आम्ही दिलं, पोरांना सगळं काय आम्ही दिलं, ए चांगलं शिक्षण दिलं, चांगले कपडे दिले, सोनं दिलं, नाणं दिलं, ए आर्थिक त्यांना सबल केलं, सक्षम केलं, पोरांना संस्कारांचा पदर आम्ही देतोय का ए मातानो। आणि म्हणून आईचं आई पण आज या हळदी कुंकवाच्या दिवशी घरी घेऊन जा मातानो। ए तुकडोजी महाराजांनी सांगितलंय ना ग।